तर आज आपण साध्या सोप्या गावरान पद्धतीने रगडा बनवत आहोत. त्यासाठी आपण मिरची घेतली आहे, लसूण घेतला आहे, लसूणही खूप मोठ्या प्रमाणात घेतला आहे, मिरच्या पण मोठ्या प्रमाणात घेतल्यात. मिरच्यांना आपण गरम तव्यावर टाकलं आहे, लोखंडाचं तवा आहे. थोडंसं तेल टाकून आपण परतून घेतोय. आपण परतल्यानंतर त्याच्यात आपण लसूण टाकलाय आणि थोडं मीठ टाकलंय आपण. त्याच्यावर थोडं तेल, प्युअर गावरान पद्धतीने करतोय आपण. आपण गॅसवरून खाली घेतलेलं आहे आणि आपण त्याला तांब्याने रगडून घेणार. मिरची लसूण रगडा असंही म्हणतात त्याला. सगळ्यात सोपी पद्धत आणि खूप टेस्टी पद्धत. एखाद्या भाजीसोबत तुम्ही तोंडी लावू शकता. रगडा रेडी, तुम्ही पाहू शकता खूप असा चांगल्या पद्धतीने रगडा झाला आहे. अशा नवीन रेसिपीसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.